नमस्कार मित्रांनो, मी नागेश शिंदे. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आताच आपल्या चर्चेमध्ये विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019. तर या अनुषंगाने आगामी केंद्र प्रमुख भरतीमध्ये त्याचप्रमाणे एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील शिक्षण सेवेमधल्या किंवा बाल विकास अधिकारी यामध्ये आपल्याला या घटकावर विशेष प्रश्न फोकस केले जाणार आहेत. त्याच अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला 2019 जे काही एनईपी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे. पण त्या अगोदर मी तीन मुद्द्यांचा सविस्तरपणे तुम्हाला माहिती देणार आहे, जी की माहिती आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. म्हणजेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कुठल्या गोष्टींवर फोकस केलं जाऊ शकते या व्हिडिओच्या मार्फत, याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देणार. आणि ते चार मुद्दे असे असणार आहेत की स्वातंत्र्यानंतर, म्हणजे भारत जेव्हा काही स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947 नंतर, त्यानंतर पहिलं शैक्षणिक धोरण जेव्हा आणलं, तर त्यापर्यंतच्या कालावधीमध्ये काय काय धोरण आखले गेले, कुठल्या कुठल्या गोष्टीवर फोकस केले गेले, किंवा शैक्षणिक धोरण म्हणजे नेमकं असतं तरी काय. त्यानंतर 1986 शैक्षणिक धोरण आणि त्यानंतर 2019 जे काही आता सध्या चालू आहे करंटमध्ये ते शैक्षणिक धोरण याविषयी व त्याची 2014 पार्श्वभूमी याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आणि कुठल्या प्रश्नांवर फोकस केले जाऊ शकते हे सुद्धा व्हिडिओच्या आतमध्ये समजून सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करू. तर शैक्षणिक धोरण म्हणजे काय? देशातील नागरिकांमध्ये शिक्षणाचा पुरस्कार घडवून आणण्यासाठी जे काही बदल केले जातात किंवा जी काही नीती ठरवली जाते त्या नीतीला किंवा धोरणाला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि याची जी सुरुवात झाली ती पहिल्या शैक्षणिक धोरणाने 1968 पण 1968 जे काही शैक्षणिक धोरण आहे ते शैक्षणिक धोरण आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला सगळ्यात मोठी समस्या होती किंवा निरक्षरतेची, साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी होतं, निरक्षरतेचं प्रमाण अतिशय जास्त होतं. आणि त्याच वेळा आपल्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम यांनी एक धोरण पूर्ण भारतासमोर ठेवलं आणि त्याचा खरा उद्देश होता की बा शिक्षण पद्धतीवर केंद्र सरकारचं नियंत्रण आणणं आणि निरक्षरतेची समस्या दूर करणं. त्याच धोरणाला आपण समान शैक्षणिक पद्धत असं सुद्धा म्हणतो. आणि याच अनुषंगाने काय केलं केंद्र शासनाने, हे धोरण आखून त्या धोरणाच्या अनुषंगाने एक केंद्र शासनाचं नियंत्रण शिक्षण पद्धतीवर आणलं आणि त्याचा उद्देश होता किंवा साक्षरता वाढवणे. आणि नंतर त्या अनुषंगाने त्यांनी तीन प्रकारचे आयोग आपल्या समोर आणले. एक पहिला होता राधाकृष्णन आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग होता तो. त्यानंतर आणला तो मुदलीवार आयोग. तिसरा आणला तो कोठारी आयोग. आणि कोठारी आयोगाच्याच अनुषंगाने इंदिरा गांधींनी 1968 काय केलं होतं की पहिलं जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं ते धोरण आपल्यासमोर ठेवलं होतं. तर याच्या अगोदर एक कालावधी झाला, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं 1961 केंद्र सरकार, त्यांचं जे काही केंद्र सरकार होतं त्यांनी काय केलं होतं किंवा गुणवत्तेवर, उच्च गुणवत्तेवर आधारित असं वैज्ञानिक धोरण आणलं होतं. आणि त्याच धोरणाच्या अनुषंगाने त्यांनी एनसीईआरटीची स्थापना केली होती. आता एनसीईआरटीची जी स्थापना केली ती स्थापना करण्यामागचा त्यांचा खरा काय उद्देश होता की बा शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्याचप्रमाणे वैज्ञानिक व गुणवत्तेवर भर देऊन मनुष्यबळाचा विकास करण्यासाठी ही संस्था स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केली एनसीईआरटी. आणि ह्याच संस्थेचं काम होतं किंवा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यासाठी सल्ला देण्याचं काम ह्या संस्थेने केलं. आणि याच पार्श्वभूमीवर आधारित जो काही 1964 कोठारी आयोग स्थापन झाला होता त्यांचा जो पूर्ण अहवाल 1967 केंद्र शासनाला सादर केला आणि त्या अनुषंगाने इंदिरा गांधी सरकारने 1968 पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठेवलं समोर आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली. तर चला आपण आता सुरुवातीला पाहू पहिलं शैक्षणिक राष्ट्रीय धोरण जे की 1968 लागू झालं. पहिलं जे धोरण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते 1968 अंमलात आलं. आणि ते अंमलात आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात महत्वाचं किंवा ह्या धोरणामध्ये कुठल्या गोष्टींवर भर देण्यात आला, सगळ्यात पहिली गोष्ट होती की बा याचा नेमका थीम पॉईंट काय होता, उद्देश काय होता की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्यासाठी त्यांनी देशाचा सांस्कृतिक व शैक्षणिक जो काही विकास आहे तो विकास हा समतोल प्रमाणात व्हावा या अनुषंगाने हे शैक्षणिक धोरण आणलं होतं. याच्यामध्ये विशेषतः 3 ते 4 मुद्द्यांवर विशेष भर होता. पहिला मुद्दा होता की राज्यघटनेनुसार 14 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी. दुसरा मुद्दा होता की बा आपल्या ज्या काही प्रादेशिक भाषा आहे त्यामधील जी काही दुरी आहे ती दुरी काय व्हावी, नष्ट व्हावी, त्यासाठी त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पद्धत लागू केली. त्यामध्ये प्रथम भाषा ही प्रादेशिक भाषा असणार होती ज्याच्या राज्याची, द्वितीय भाषा ही हिंदी असणार होती आणि तृतीय भाषा कोणती असणार होती, इंग्रजी असणार होती. म्हणजे त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने त्यांनी समान संधी उपलब्ध करून दिली राज्यघटनेला अनुसरून. तिसरी गोष्ट होती कुशल आणि अकुशल
ही काही जनता आहे, ह्या जनतेतली दुरी दूर करणं आणि ही दरिद्र दूर करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट होती की बाबा समान संधी शिक्षणाची सर्वांपर्यंत उपलब्ध करून देणं. शिक्षणानं माणसाला कसा विकास साधला जावा हा त्याचा काय होता उद्देश होता. पुढची गोष्ट होती जर शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं किंवा आर्थिक स्रोत उपलब्ध व्हा. त्या अनुषंगाने या पहिल्या राष्ट्रीय धोरणामध्ये अशी तरतूद करण्यात आली, असा मुद्दा प्रस्थापित करण्यात आला किंवा एकूण GDP म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे काही त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर करावा. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी एक प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला, 14 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि कुशल आणि अकुशल जनता यामधील जी काही दरी आहे मतभेद आहेत ते मतभेद शिक्षणाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देणे हे सर्वात महत्वाचं मानलं आणि त्यावर सुद्धा या धोरणामध्ये त्यांनी भर दिला. 1968 शैक्षणिक धोरणाची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टर ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीने यामध्ये कुठल्या प्रकारच्या सुधारणा आवश्यक आहेत त्या सुधारणासाठी आवश्यक शिफारशी ह्या शासनाला दिल्या आणि त्या अनुषंगाने शासनाने हळूहळू यामध्ये बदल केला. मित्रांनो तुम्हाला ह्या शिफारशी कोणत्या किंवा मी आता 3 आयोग सांगितले त्या 3 आयोगाची कार्य अध्यक्ष रचना त्यांनी कुठल्या कुठल्या शिफारशी मांडल्या याविषयी जर माहिती हवी असेल तर नक्कीच मी याविषयीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत अपलोड करेन आणि त्या प्रकारचे कॉमेंट मला पाठवा की सर या आयोगाबद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवा, तो व्हिडिओ मी नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल. आणि मित्रांनो यानंतर ईश्वरभाई पटेल समितीने शिफारशी सरकारला दिल्या, काही शिफारशी सरकारने स्वीकारल्या आणि पुढे चलून 1986 त्यांनी एक नवीन शैक्षणिक धोरण आणलं, त्याला आपण 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सुद्धा म्हणतो. जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 राजीव गांधी सरकारने अंमलात आणलं त्यामध्ये विशेषतः मुलींचं शिक्षण, अनुसूचित जाती जमाती यांमधील जी काही दरी आहे शिक्षणाची दरी ती भरून काढण्यावर जास्त फोकस करण्यात आलं. त्याचप्रमाणे या याच्यामध्ये खडूखोळा मोहीम नावाची एक मोहीम राबवली गेली. या अनुषंगाने शिक्षणाची दरी पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या काही शासनाच्या शैक्षणिक संस्था होत्या त्यामध्ये भौतिक सुविधांची जी उणीव होती ती उणीव भरून काढण्याची विशेषतः यामध्ये लक्ष देण्यात आलं. त्याचप्रमाणे यामध्ये शिक्षक प्रशिक्षण, त्याचप्रमाणे मागास प्रवर्गातील शिक्षकांची भरती ही सुद्धा गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली, जेणेकरून जोपर्यंत मागास वर्गातील शिक्षक या शिक्षण क्षेत्रामध्ये येणार नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांच्या त्या मागास प्रवर्गामधल्या त्या गरजा शासनापर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिक्षणामध्ये संधी समान संधी उपलब्ध करून देणं ह्या गोष्टीवर विशेषतः 1986 राष्ट्रीय धोरणामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यावर सुद्धा भर देण्यात आला. त्यामध्ये ज्या काही शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी जाचकाठी होत्या त्या जाचकाठी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या धोरणाच्या माध्यमातून केला आणि याचा खरा उद्देश होता की बा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे हा उद्देश या शैक्षणिक संस्था स्थापण्यामध्ये होता. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला होता. 1986 धोरणानुसार 1985 राजीव गांधी सरकारने इग्नू ह्या संस्थेची स्थापना केली, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. याचा उद्देश होता किंवा की दूरस्थ शिक्षणामार्फत शिक्षणाची समान संधी सर्वांपर्यंत पोहोचणे आणि उच्च शिक्षणाच्या सुद्धा संधी उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1991 YCMU ह्या संस्थेची स्थापना केली, यालाच आपण विद्यापीठ असं सुद्धा म्हणतो. तर यामध्ये आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी असं त्याला आपण संबोधतो जी की नाशिक इथे स्थापित झालेली आहे. मित्रांनो ही जी 1986 धोरण होतं या 86 धोरणावर पुनर्विलोकन करण्यासाठी PV नरसिंहराव समिती जे काही आपले पंतप्रधान होते त्यांनी एक समिती नेमली 1992 आणि त्या समितीने काही बदल सुचवले आणि त्या बदलाच्या अनुषंगानेच PV नरसिंहराव सरकारने 1996 जे राष्ट्रीय धोरण अंमलात आणलं ते 1986 ज्या काही त्रुटी होत्या ज्या काही बदल सुचवले होते 1992 समितीत त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे 96 लागू करण्यात आलं. याच 1986 धोरणाचं पुनर्वलोकन करण्यासाठी 1992 PV नरसिंहराव जे काही आपले त्यावेळेसचे पंतप्रधान होते त्यांनी काय केलं की एक समिती नेमली आणि या समितीच्या अनुषंगाने या समितीने जे काही बदल सुचवले त्या बदलाच्या नुसार त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1996 आणलं. मित्रांनो पुढे चलून शैक्षणिक जे काही धोरण आखले गेले त्यामध्ये 2005 एक महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला फोकस करावा लागेल. मित्रांनो त्यामध्ये मनमोहन सिंग सरकारने काय केलं होतं 2005
समान कृतीशील कार्यक्रम नावाची एक शैक्षणिक योजना अंमलात आणली होती. त्यामध्ये 2001 जी आर नुसार ज्या काही प्रवेश परीक्षा आहेत वेगवेगळ्या उच्च शिक्षणासाठी त्याची एक समान पद्धत पूर्ण भारतामध्ये लागू करण्याचं एक कार्यक्रम आखला गेला. जसे की JEE, AIEE, SEE ज्या काही परीक्षा होतात इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी प्रवेश परीक्षा, त्या परीक्षा राष्ट्रीय स्तरावर त्याचं नियोजन आखण्यात आलं. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणामध्ये समान संधी व्हावी, गुणवत्ता त्यामध्ये सुधारणा होईल यासाठी 2013 त्यांनी उच्च शिक्षणाचं एक धोरण आखलं. त्या धोरणानुसार त्यांनी वेगवेगळ्या उच्च शिक्षणाच्या वास्तू उभारण्यावर भर दिला. तेही धोरण आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो. चला तर आपण आता आपल्या 2019 जे काही शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणाकडे वळूया. ते धोरण सुरू करण्याच्या अगोदर आपण 2014 पासून 2019 पर्यंत हे धोरण लागू करण्यासाठी कुठल्या पार्श्वभूमीचा विचार करावा लागेल हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण पाहू आपण 2019 शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी. 2014 मोदी सरकारने राष्ट्रामध्ये ज्या काही शैक्षणिक योजना चालू आहे, जी काही धोरणांची अंमलबजावणी चालू आहे, त्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यासाठी माजी केंद्रीय सचिव TS सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व समितीला असं कार्य दिले की ज्या काही योजना आहेत त्या योजना किती परिणामकारकतेने काम करत आहेत आणि राष्ट्र निर्माणासाठी तसेच मानव संसाधन विकासासाठी याची अंमलबजावणी कुठपर्यंत योग्य आहे यासाठी ह्या समितीची स्थापना करण्यात आली व त्या समितीने आपला अहवाल केंद्र सरकार सादर केला. आणि त्याच अनुषंगाने 2014 पासून 2019 पर्यंत वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारने राबवल्या. त्यांना असं निदर्शनास आणलं की बाबा ज्या जोपर्यंत कौशल्य विकास होणार नाही विद्यार्थ्यांमधला तोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभा टाकणार नाही. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व संस्थांची यांनी पुनर्रचना केली व वेगवेगळे अनुदान जी काही केंद्र शासन वेगवेगळ्या संस्थांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना देत होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केला. त्यामध्ये आपल्याला विशेषतः फोकस करावा लागेल की 2016 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नावाची एक योजना केंद्र सरकारने आणली. त्या अनुषंगाने किंवा कौशल्यावर आधारित शिक्षणाची निर्मिती करणं ही सध्या आपल्या देशाची गरज आहे, जेणेकरून एक रोजगाराचे सोयसंधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने रोजगार स्वतः उपलब्ध केला तर तो रोजगार दुसऱ्याला पुरवू शकतो. अशा प्रकारची योजना भविष्याचा विचार करून लागू करण्यात आली आणि याचं श्रेय आपले माननीय पंतप्रधान यांची दूरदृष्टी आहे. तर त्या अनुषंगाने त्यांनी 4 गोष्टीवर भर दिला. त्यामध्ये पहिल्यांदा चांगलं शिक्षण, चांगल्या शिक्षणातून त्यांचा आर्थिक विकास कशा प्रकारे साधला जाईल, त्याचप्रमाणे शिक्षणाची समान संधी आणि याच शिक्षणातून राष्ट्र निर्माणाचं कार्य म्हणजे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर शिक्षण चांगलं असायला हवे, कौशल्य आधारित असायला हवे, अशा प्रकारची दृष्टी या योजनांमधून दिसून येते. तर आता आपण पाहणार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019. पण हे जे काही धोरण आहे हे धोरण 5 गोष्टीवर आधारलेलं आहे. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत, ते 5 सूत्र कोणती हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. पहिलं सूत्र आहे आपल्याकडे एक चांगले शिक्षण, दुसरं शिक्षणाची चांगली संधी, 3 म्हणजे समान संधी. चांगली संधी म्हणजेच काय आपल्याला म्हणावं लागेल, किंवा शिक्षणाची समान संधी. तिसरं सूत्र आहे किंवा परवडेल, म्हणजे आपल्या आर्थिक आवाक्यामधलं शिक्षण मिळालं तरच काय करू शकतो, आपण शिकू शकतो. आपल्या देशामध्ये बहुतेक वर्ग हा बऱ्याच आर्थिकरित्या परिपूर्ण नाही, जसे की शेतकरी वर्ग आहे तो आर्थिकरित्या कसा आहे, सक्षम नाही आज सुद्धा. मग त्यांना सुद्धा हे शिक्षण घेऊन आपला विकास साधता यावा या अनुषंगाने एक सूत्र ठरवण्यात आलं. त्यामध्ये आवाक्यातील शिक्षण, या शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभा टाकणं म्हणजेच आपले आर्थिक स्रोत स्वतः तयार करणं ही गोष्ट सुद्धा काय केली आहे यामध्ये नमूद केलेली आहे. आणि 5वं सूत्र आहे या धोरणामध्ये किंवा ह्या शिक्षणातून जे काही विद्यार्थी घडतील, जे काही नागरिक घडतील, ते राष्ट्र निर्माणाचं काम करतील आणि आपल्या देशाला महासत्ता बनवतील, असा दूरदृष्टी ठेवून हे धोरण आपल्यापर्यंत आणलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 खालील बाबी ठळकपणे पाहायला भेटतात. पहिली बाब आहे गुणवत्तापूर्ण व कौशल्याधारित शिक्षण, दुसरी शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांना विकासाच्या समान संधी, त्याचप्रमाणे शिक्षकांना राहण्यासाठी जिथं शिक्षक नोकरीला आहेत त्याच गावामध्ये राहण्यासाठी क्वार्टर उपलब्ध करून देण्याची सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर 10वीपर्यंत जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल, अध्यापन करावायचं असेल तर TET अनिवार्य करण्यात येणार आहे असं सुद्धा यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे विज्ञान व गणित विषय हे 12वी लेवलपर्यंत मूलभूत विषय म्हणून समावेश करण्याचं सुद्धा
या धोरणामध्ये नमूद आहे. त्यानंतर यामध्ये शिक्षणाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टिकोनातून आखलेला आहे, त्याचप्रमाणे कौशल्यावर सुद्धा इथं भर दिला आहे. आणि जो काही कालावधी आहे शिक्षण अभ्यासक्रमांचा, ज्यामध्ये बी एड 4 वर्षाचा केला आहे, म्हणजे अशा प्रकारचे काही बदल त्यांनी केले ते आपल्याला पाहायला भेटतील. आणि याचं जे मेन लक्ष आहे, मुख्य लक्ष ठेवलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी मानव विकास व राष्ट्रनिर्माण हेच ठेवलं आहे. अशा प्रकारे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019 आपल्याला ठळक बाबी पाहायला मिळतात, ज्या राष्ट्रनिर्माणच्या दिशेनेच वाटचाल करणारे आहेत. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर फॉरवर्ड करावा, जेणेकरून याचा फायदा प्रत्येकाला होईल. आणि ही आपली जी काही नवीन नीती आहे, राष्ट्रीय नीती आहे शिक्षणाची, ही नीती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून त्यांना समजायला पाहिजे की बाबा नेमकं काय व्हायला आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे राष्ट्रनिर्माणासाठी, आपल्याला महासत्ता बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. आणि मित्रांनो, तुमचे जर काही फीडबॅक असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आणि याविषयी कुठल्याही घटकावर तुम्हाला अजून सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की प्रश्न उपस्थित करा, मी त्याविषयी सविस्तरपणे माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड डे.